या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। खासगीकरणाविरोधात मुंबई येथील आझाद मैदानावर परिचारकांच्या वतीनं 3 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर 26 व 27 मे रोजी कामबंद आंदोलन झालं, मात्र यावर तोडगा निघाला नसल्यामुळे उद्या शनिवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष डॉ मनीषा शिंदे यांनी प्राईम महाराष्ट्र चॅनलशी बोलताना दिली। शासनानं कंत्राटी पद्धतीनं परिचारकांची पदं भरण्यास मान्यता दिली आहे ती रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं सरकारकडे केली आहे। यापूर्वीही शासनानं परिचारिकांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर मागण्या तात्पुरत्या स्वरूपात मान्य केल्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आश्वासनाकडे शासनानं दुर्लक्ष केलं। आता लेखी आश्वासनानंतरच कामावर परत येण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत एकही परिचारिका कामावर हजर होणार नसल्याचं राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व डॉक्टर शिंदे यांनी बोलताना सांगितलं। या आंदोलनात आशा माने, शशिकांत साळवे, वीरेश महाजनी, मीरा सर्वगोड, संध्या जाधव, संध्या गावडे, आशा कसबे, आशा वाघमोडे यांच्यासह विमा हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल आदी रुग्णालयातील 400 परिचारिकांचा समावेश होता।